जलने वालो बुरी नजर ना हम पे डालो, सबसे आगे है नागपुर वाली। ए संतरा वाला ला संतरा, नागपुर वाली। ए संतरा वाला बाबा नजर है। ये जागे वाला ना कौन? अरे क्या है? अरे अरे काय झालं? गातारा काय घसा अडकलाय का तुझा? काय काय बाराकडे पाठ करतोस का? काय झालं? क्षमा क्षमा आता या क्षमा कडनं कुणालाही क्षमा नाही। आली रे आली, आता प्रत्येकाची बारी आली। मला या घराची घडी नीट बसवायचे, त्यामुळे मी सांगेन ना तसंच प्रत्येकाने वागायचं, नाहीतर उद्यापासून प्रत्येकाने पहाटे 4 वाजता उठायचं। प्रत्येकाला मी काम नेमून देईन, त्यावर हुकूमच काम झाली पाहिजेत। सुटकी सरशी सगळी काम झाली पाहिजे, आणि जर काम झाली नाही तर या क्षमा कडनं कुणालाही क्षमा नाही। इंदू टाइम टेबल, प्रत्येकाने टाइम टेबल नीट वाचायचं, त्या बर हुकूमच काम करायची, आणि जर तशी काम झाली नाही तर या क्षमा कडनं कुणालाही क्षमा नाही। राहील ना प्रत्येकाच्या लक्षात? नमस्कार करते अण्णा। ओ काय तुम्ही काय आशीर्वाद घ्यायला आलाय की दम द्यायला आलाय? कोण आपण? नवीन राहायला आलात का बाजूच्या वाड्यात वगैरे कुठे? मला ओळखलं नाही अण्णा। नाही अण्णा, मी क्षमा विद्वास तुमची सून। असं काय करून राहिले अण्णा तुम्ही? अगं तुझ्या अंगावरची साडी इतकी लखलखीत आहे की माझे डोळे दिपले एकदम। तुला काय कुठल्या मालिकेत भूमिका नाही मिळाली? नाही नाही तसं नाही अण्णा, वाड्याचं काय अपालट करायच्या अगोदर मी स्वतःचं काय अपालट करून घेतलाय अण्णा। एका आठवड्याच्या इस्त्री केल्यासारखी वाड्याची घडी मी बसवून देईन अण्णा, वचन देते मी तुम्हाला। ठीक आहे, पण मी तुला काय मदत करू? तुला इस्त्री हवी का? नाही अण्णा, तुम्ही मला माझ्या पद्धतीने काम करू द्याल। कुणी कितीही तक्रार केली तरी तुम्ही त्यांचं ऐकणार नाही आणि मला अडवणारही नाही। पण लोक तक्रार करतील असं काय वागणार आहेस तू या घरात? मी असं काहीच वागणार नाही अण्णा, पण या घरामध्ये विघ्न संतोषी लोकांची काही कमी नाही। ते माझ्याबद्दल तक्रार करतील, चहाड्या करतील तुमच्याकडे, पण तुम्ही त्यांचं ऐकायचं नाही आणि मला विचारायचंही नाही। दम नको देऊ मला प्लीज अण्णा, दम नाही देत
पण अख्ख्या वाड्याला कळलं पाहिजे जिसमे हे दम ती फक्त क्षमा विध्वंस। एका आठवड्याच्या आत वाड्याची घडी नीट बसवून देणे तर आडनाव लावणार नाही विध्वंस म्हणून। तू एकदम आपल्या आडनावावर घसरू नकोस, मला माहिती आहे वाड्यासाठी तू काही करू शकते, मी तुला वचन देतो मी मध्ये पडणार नाही, इथे गपचूप बसून राह। अण्णा अण्णा फक्त आशीर्वाद, फक्त आशीर्वाद अण्णा। आता ही काय करणार आहे कुणास ठाऊक। घराचा काया पालट करण्यासाठी क्षमान स्वतःचा हा असा काया पालट केलाय। हा हा म्हणता तिनं या घराचा चार्जही घेतलाय, पण शेवटी ही हुकुमशाहीच झाली। आतापर्यंत अघोष इतका होईना, सत्ता दयाच्या हातात होती, हा झालेला नवीन सत्ता पालट ती सहन करू शकेल? अनेक प्रश्न माझ्या मनात घिरट्या घालतायत, त्यांची उत्तर आता येणारा काळच देईल। वा आज जमा वहिनींचा पापड तू लाटले सिंधू। धान्या पोळी आहे ती, मी स्वतःच्या हाताने कणिक भिजवली आणि पोळ्या लाटल्यात। म्हणजे आज तू जेवण बनवलंय? हो, चोचलेंचा जिबेवरल्या पाककृती पुस्तक आहे ना, ते रेफर करून सगळं जेवण बनवलंय मी। वा 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 वा। पण एक काम करशील, या सगळ्या पदार्थांची आमची ओळख करून दे ना। हा, ही पोळी आहे, पकोडे, वडे। अच्छा, पकोडे आणि वडे का? यातले पकोडे कुठले आणि वडे कुठले? नाथा, खाल्ल्यावर कळेल तुला, आणि एवढी काही वाईट सुगरण नाही आहे मी। तू सुगरण आहेस? हळू बोल, बाहेर कुणी ऐकलं ना तर या विषयावर एक तासभर तरी वादविवाद स्पर्धा होईल। अरे ऐकू, इस्त्री करून करून कंबरड मोडलं ग माझं। माझा पण हँड ब्रेक झालाय। तू कशाला काळजी करतेस? धनंजय आहे ना, सर्व मोडलेल्या वस्तू रिपेअर करून देतो तो। अरे मी इलेक्ट्रिशियन आहे, ऑर्थोपेडिशियन नाही। बसा विश्रामराव, बसा बसा। हे विध्वंसांचंच घर आहे ना? हो विश्रामराव, का तुम्हाला एवढा प्रश्न का पडला? नाही, अचानक एवढा मान मिळायला लागलाय म्हणून मला शंका येते। विश्रामराव, विध्वंसांच्या घरात तुम्हाला आता असाच मान मिळेल। इंदू, त्यांना वाढायला घे। हो वाढतो हा, दे दे इंदू, सगळं तू केलेलं सगळं वाढतो। हे घ्या हा, हे घ्या, संपवायचा हा विश्रामराव। या कोण नवीन स्वयंपाकी वाटत? असं काय करता विश्रामराव, ती बायको तुमची इंदू। हो सॉरी हा, काय माहिती का इथे दररोज दोन वेगवेगळ्या स्वयंपाकीण बाई असतात ना, त्यामुळे जरा माझा गोंधळ झाला। विश्रामराव, स्वयंपाकीण बाई कोणाला म्हणालात तुम्ही? हे बघा, सकाळपासून आधीच माझं डोकं गेलंय, त्यात तुम्ही अजून सणकवू नका। विश्रामरावांशी असं चढ्या आवाजात बोलायचं नाही, या घराचे जावई आहेत ते, मान राखा, त्यांच्याशी नीटच बोला। आणि विश्रामरावांशी जे चढ्या आवाजात बोलतील त्याला क्षमा नाही होणार, कळलं? क्षमा नाही वरून आठवलं, त्या क्षमा दिसत नाही कुठे। अहो मीच क्षमा आहे। तुम्हीच होय? मला वाटलं पुण्यावरनं कोणीतरी पाहुणीच आली इकडे। का हो, तुम्हाला असं का वाटलं की मी पुण्याची आहे? काय अशा खाष्ट बायका पुण्याकडेच असतात। पुण्याची खाष्ट बाई पुण्याला खाष्ट बायका के? शांतता, मुकाट्याने जेवायला लागा सगळ्या जण। कमारे बाबा सगळ्यांची एवढं टेरिबल जेवण बनवलं होतं इंदू वंशनी, तरी सगळे बकासुरासारखे खात होते। नाहीतर काय, ही छडीवाली होती ना इथे उभी, याला क्षमाने त्याला क्षमाने गिळलं बिचाराने गुपचूप। पण आता ही एवढी युटेन्सिल्स घासणार कोण? तू? वाय मी? म्हणजे काय तू? हे बघ, दुपारी 1 ते 4 ही माझी वामक उक्षीची वेळ असते। सो व्हॉट, प्लीज याच्यात काही बदल होणार नाही। मी जाऊ झोपणार, भांडी घास।
आता कुणालाही क्षमा नाही। गोड आंबट